राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पर्यटन विकास मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील विकास कामांची पाहणी केली. मुंबईतील धोबी घाट, नरीमन भाट, जेट्टी वरळी, कोळीवाडा, दादर चौपाटी दर्शन गॅलरी आणि माहीम रेती बंदराची पाहणी केली. मुंबईतील विविध भागांची पाहणी केल्यानंतर अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मुंबईतील विकास कामांचा आढावा, कोरोना संसर्ग, मास्क मुक्ती, युती आघाडी, अर्थसंकल्प आणि इतर मुद्द्यांवर अजित पवार यांनी भाष्य केले. मंत्रिमंडळ बैठक झाली की मास्क मुक्तीबाबतच्या चर्चा झाल्याच्या बातम्या सुरू होतात. मात्र जोपर्यंत कोरोना आहे तोपर्यंत मास्क काढून चालणार नाही, मास्क हा लावावाच लागणार आहे असं अजित पवार म्हणालेत. मास्क मुक्तीची घोषणा पत्रकार परिषद घेऊन करणार असून तेव्हा बातम्या चालवा असं अजित पवार यांनी सांगितलंय.